नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले, कापूस दबावातच, तुरीला मिळतोय चांगला भाव, काकडीला मागणी वाढली आणि वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकार स्टॉकमधील गहू विकतंय. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 5 टप्प्यांमध्ये लिलाव केले, तर दुसरीकडे गहू पिकाला वाढती उष्णता आणि पावसाचा फटका बसतोय. मग या स्थितीत गव्हाचे भाव कसे राहतील, गहू हमी भावाचा टप्पा पार करेल का, पाहुयात बुलेटिनच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे दर आज काहीसे सुधारले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार सुरू आहेत, मात्र सरासरी पातळी टिकू नये. सोयाबीनला दुपारपर्यंत $15.13 प्रतिबुशेल्सचा दर मिळाला होता, तर सोयाबीनचे भाव $487 प्रतिटनांवर होते. देशातील सोयाबीनचे दर मात्र कायम होते. बाजारातील आवक वाढल्यामुळं दरावर दबाव आहे, पण आवक मर्यादित झाल्यानंतर दर सुधारू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाचे फायदे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी गेल्या 5 महिन्यातील निच्चांकी म्हणजे 87 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते, पण आज बाजार सुरू झाल्यापासूनच दरात सुधारणा दिसली. कापसाचे फायदे 81 सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते, तर देशात कापसाची आवक वाढल्यानं दर दबावात आहेत. कापसाला सरासरी 7,700 ते 8,200 रुपये भाव मिळाला. कापसाची आवक मार्च महिन्यात जास्त राहण्याची शक्यता असून दरात चढ उतार राहण्याचा अंदाज आहे, तर एप्रिल महिन्यात आवक मर्यादित होऊन दराला आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी प्रतिक्विंटल 7,500 ते 8,500 रुपये दर मिळतोय. देशातील तूर उत्पादन घटले, तसेच आयातही तुटवड्या एवढी होणार नाही. व्यापारी आणि उद्योग गरजेप्रमाणे खरेदी करतायत, पण तुरीची आवक मर्यादित असल्यानं दराला आधार मिळतोय. शेतकरी यंदा तुरीची एकदम विक्री करताना दिसत नाहीयेत, त्यामुळे दर तेजीत आहेत. तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. सध्या दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवतोय, त्यामुळे फळं आणि काकडीला मागणी वाढते. नुकत्याच झालेल्या पावसाने काकडी पिकाचे काही भागांमध्ये नुकसान झाले, त्यामुळे काकडीची आवक सध्या कमी दिसते, पण दुसरीकडे काकडीला चांगला उठावे, त्यामुळे काकडीचे दर तेजीत आहेत. सध्या काकडीला सरासरी प्रतिक्विंटल 1,500 ते 1,800 रुपये भाव मिळतोय. उन्हामुळे काकडीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. देशातील गव्हाचा हंगाम आता तोंडावर आला. केंद्र सरकारने यंदा देशातील गहू उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला, पण वाढती उष्णता आणि वादळी पावसामुळे अनेक भागातील गहू पिकाला फटका बसलाय. त्यातच वाढलेले गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार स्टॉकमधील गहू विकतोय. सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 5 टप्प्यांमध्ये लिलाव केले. महामंडळाने 5व्या टप्प्यात 11,87,000 टन गहू देऊ केला होता, त्यापैकी फक्त 5,39,000 टन गव्हाचे लिलाव झाले. देशातील काही बाजारांमध्ये नवा गहू दाखल होतोय, त्यामुळे 5व्या टप्प्यातील लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला, पण 5व्या लिलावातील किंमत क्विंटल मागे 4 रुपयाने अधिक होती. लिलावात गव्हाला सरासरी 2,198 रुपये दर मिळाला. पहिल्या लिलावात सर्वाधिक 2,475 रुपये दर मिळाला होता. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकार स्टॉकमधील माल बाजारात आणतंय. यंदा केंद्राने 343 लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले. केंद्राने यंदा गव्हाला प्रतिक्विंटल 2,125 रुपये हमीभाव जाहीर केला. केंद्र सरकारला गव्हाचे भाव कमी करण्यात यश आले, पण 5व्या लिलावात दर हमीभावापेक्षा 73 रुपये अधिकचा मिळाला. त्यातच गहू पिकाचे नुकसान होत असल्याचं पुढे येत आहे, त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव यंदाही हमीभावापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा,
फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.